नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. सर, तुम्ही काय खूप दिवसांनी शिक्षक भरतीचा अपडेट देत आहे, तुम्ही अपडेट व्हिडिओ बनवतच नाही, असे बरेच कमेंट यायला लागलेले आहेत. तर म्हटलं आज थोडंसं शिक्षक भरतीबद्दल एक बातमी वाचली, कारण अपडेट गुरु खूप झालेले आहेत. अपडेट गुरु अपडेटच देत आहेत सध्या. आपल्याला शिक्षक भरतीचे अपडेट पाहून 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 कंटाळा आला असेल, आणि त्यात अजून पुंडेसरची भर, कारण मी शिक्षक घडवणारा एक शिक्षक आहे, छोटासा माणूस आहे तुमच्यामधलाच. आपण शिकवण्याचं काम करतो आहे, शिकवण्याबरोबर काही अपडेट पण दिले तुम्हाला वेळोवेळी. पण विद्यार्थी मित्रांनो, पहिला मुद्दा आणि महत्त्वाचा मुद्दा, संभ्रमावस्थेमध्ये ज्या काही बातम्या येत आहेत त्यावर आपण बोलू. आता ही बातमी जर बघितली तर या बातमीमध्ये बघा, सरळ त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा पवित्र पोर्टल शुक्रवारपासून चालू होणार आहे. म्हणजे शुक्रवारी एक तारीख आहे आणि एक तारखेपासून पवित्र पोर्टल चालू होणार आहे असं सांगितलेलं आहे. बरोबर, 1 ते 15 दिवसात पोर्टलवर नोंदणी होणार आहे असं सांगितलेलं आहे. पोर्टलवर नोंदणी कधी होणार? 1 ते 15 दिवसात पोर्टलवर नोंदणी होणार आहे असं सांगितलेलं आहे. आपण पाहिलेलं सुद्धा असेल तर विद्यार्थी मित्रांनो, 15 दिवसाची मुदत असणार आहे त्याच्यामध्ये. किती दिवस? 15 दिवसाची मुदत असणार आहे पोर्टलला नोंदणी करण्याची. 30,000 पहिल्या टप्प्यात भरले जाणार आहेत. या बातमीत म्हटलंय मित्रांनो, मी मागे एकदा बोललो होतो की शिक्षक भरती टप्प्याटप्प्यानंच होणार आहे, तेव्हा बऱ्याच लोकांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही असं का म्हटले, टप्प्याटप्प्यानेच का होणार आहे असं म्हटले, शिक्षक भरती तर 55,000च होणार आहे असं सुद्धा म्हटले मित्रांनो. पण असू द्या, तर आता या बातमीमध्ये सांगितल्याप्रमाणेच मी सांगतोय की शिक्षक भरती 30,000 पदाची होणार आहे पहिल्या टप्प्यात, 20,000 पदाची दुसऱ्या टप्प्यात, अशी 49,000 पदाची शिक्षक भरती होणार आहे असं या बातमीपत्रात म्हटलेलं आहे. आणि मित्रांनो, हे बातमीपत्र मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, अजून एक बातमी याला जोडलेली आहे, हे बघा पाहू शकता. दीपक केसरकर म्हटलेत असं सांगितलेलं आहे या बातमीमध्ये, शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल शुक्रवारीपासून सुरू होणार, शिक्षण मंत्री केसरकर यांची माहिती आहे. 95% संच मान्यता पूर्ण झालेली आहे इथं. किती? 95% संच मान्यता पूर्ण झालेली आहे. संच मान्यता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि आधार कार्ड 14 लाख लोकांचे प्रमाणित करणे बाकी आहे. अजून आधार कार्डचा गोळ मिटलेला नाही, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड प्रमाणित करण्याचा गोळ मिटलेला नाही. तर आता संभ्रमच आहे ना सर्व काही. संभ्रम असल्यामुळे कोणत्या बातम्या बनवावं, कोणतं अपडेट बनवावं हे समजत नव्हतं, म्हणूनच पुंडे सर लाईव्ह होऊन अपडेट देत नव्हते. आता विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल 100% चालू होणार आहे, यात कुठलंच दुमत नाही. 100% शिक्षक भरती सुद्धा 100% होणार आहे, 100% जागा भरणार आहेत, याच्याबद्दल दुमत आहे आपलं, याबद्दल संभ्रम अवस्था आहे. पण पोर्टल चालू होणार आहे 100%, त्यात काही अडचण नाही. मग 1 तारखेला होणार आहे का 15 तारखेपासून होणार आहे, पण लवकरात लवकर होणे हे अपेक्षा आहे आपल्याकडून. शिक्षण मंत्री, आदरणीय शिक्षक मंत्रींना तसं कळवणं गरजेचं आहे. आणि आता शिक्षण मंत्रीच बोललेत की बाबा 1 तारखेपासून पोर्टल चालू होईल, मग पोर्टल चालू झाल्या काय करायचं आहे बघा, कागदपत्र, सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र जे तुमच्याकडे आहेत त्याप्रमाणे व्यवस्थितरित्या भरायचे. बरोबर, परीक्षेच्या अगोदरचे जे काही कागदपत्र आपल्याकडे होते ते व्यवस्थितरित्या भरायचं, त्याच्यानंतर म्हणायचं नाही माझं हे चुकलं, माझी सही चुकली, माझं फोटो वेगळा झाला. अरे, अक्षरशः एकाने प्राण्यांचा फोटो अपलोड केला होता आपल्या शिक्षक मित्रांनीच. सर माझं चुकून झालंय, मी काय करू? टेट एक्झाम भरताना, टेट फॉर्म भरताना मग त्याला सल्ला दिला, कॅन्सल कर फॉर्म, असं कर तसं कर सगळ्या, आणि प्राणी पण विचित्रच होता. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र तुमचे जे फॉर्म भरण्याच्या अगोदरचे त्यांनी दिलेल्या डेटच्या मधलेच काय करा तुम्ही, कागदपत्र भरा, अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर येतो आपण कटऑफवर. कटऑफचा जर विचारच करू नका मित्रांनो, कटऑफचा कुठलाच विचार करू नका, जागावर कटऑफ अवलंबून असतं. कुणाची व्हिडिओ बघण्याच्याही फंद्यात पडू नका. कुणी म्हणेल तुम्हाला 100%च्या मध्ये पण लागतील, कुणी म्हणतील बा 150%च्या पुढेच लागतील, कुणी म्हणेल 130%च्या पुढे लागतील. कटऑफ कशावर ठरत असतो? आपल्याला आलेल्या प्रिफरन्सवर ठरत असतो, लक्षात ठेवा. प्रिफरन्स किती जिल्ह्याचा आलेत, किती शाळा आलेत, याच्यावर कटऑफ ठरत असतो. गॉट इट? पासिंग मार्क, अजून बरेच विद्यार्थी म्हणतात की सर
टेट एग्जाम मध्ये पासिंग मार्क म्हणजे काय, पास मार्काला किती मार्क पास म्हणजे किती मार्क पाहिजे की पास होण्यासाठी, तर त्याबद्दल सुद्धा कुठलेच नियम नाहीत पासिंग मार्कसाठी, ओके। त्यानंतर संस्था चालकांचा एक विषय चालू आहे, बरेच लोक फोन करतात मला, सर संस्था तुम्हाला आमिष दाखवत आहेत, टेटच्या माध्यमातूनच त्या कुठल्याही संस्थेवर जागा भरली जावी या मताला मी चिटकून राहणार आहे। आणि मित्रांनो, तुमच्यासाठी आणि सर्वांसाठी, ज्या दिवशी एखादी जागा जर फ्रॉड मार्गाने भरण्यात येत असेल, तिथे जर आपलं नुकसान होत असेल, तर तिथे सरळ तुमच्या हातामध्ये एक सगळ्यात मोठी ही हातोटी आहे, RTI टाकायचं आहे तुम्हाला। RTI लक्षात घ्या, माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन द्या आम्हाला, तुम्ही ही जागा कुठून भरलेली आहे, असा माहितीचा अधिकार टाकण्याची ताकद ठेवा, तरच गरीब शिक्षकांना तुम्ही शिक्षक होणार आहात, लक्षात ठेवा, गरीब शिक्षकांना तुम्ही शिक्षक होणार आहात। RTI कुठलीही संस्था असू द्या, तिथे जर आपल्याला डावलं रे, तिथे RTI टाका, 3 लोकांमधूनच ती जागा भरली का नाही याचा पाठपुरावा करा, तरच तुम्ही शिक्षक होणार आहात, लक्षात ठेवा। संस्थाच्या मुलाखतीच्या बाबतीत या संस्था तुम्हाला फ्रॉड बनवतील, तुम्हाला काही करतील, तुमच्याकडून कसलीही आमिष प्राप्त करून घेतील, त्यावेळेस तुम्हाला ही हातोटी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे। थोडा लेट लागेल, पण थेट रिझल्ट लागला पाहिजे आणि फ्रॉड झाले नाही पाहिजे। अरे शिक्षक आहे आपण, लक्षात घ्या, शिक्षक घडणारे शिक्षक आहे आणि घडवणारे शिक्षक आहे। IT इंजिनियर एक प्रोग्रामच बनवतो, बरोबर, IT इंजिनियर एक प्रोग्रामच बनवू शकतो, पण शिक्षक त्याला इंजिनियर बनवतो, वकील बनवतो, माणूस बनवतो, व्यक्ती बनवतो, व्यावसायिक बनवतो, कुणीही बनवतो, तो शिक्षक हा वेगळ्या मार्गाने झाला नाही पाहिजे। यासाठी तुम्ही शिक्षक वर्गाने, गरीब शिक्षक वर्गाने प्रयत्न करायचे आहेत की 1 ते 3 याच प्रमाणामध्ये एक जागा 3 लोक बोलवलीत का, आणि ती जागाच संस्थेने भरली का, याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे मित्रांनो। आणि हाच मुद्दा महत्त्वाचा आहे, ज्यांना कमी मार्क आहेत त्यांनी, JDP जे लागले त्यांचा विषय मिटला, JDP कुठलीही फ्रॉडपणा होणार नाही अजिबात। आणि JDP बघितलं तर 23,000 जागा रिक्त आहेत, ज्यांना चांगले मार्क आहेत त्यांचा हा मुद्दाच नाही आहे, लक्षात घ्या। JDP विनामुलाखती ते सिलेक्ट झाले, त्यांचा विषय मिटला, ज्यांना कमी मार्क आहेत त्यांना ही हातोटी वापरायची आहे। तुमचा मुलाखतीला नंबर आला, इंटरव्ह्यू झाला, कुठलंही रिप्लाय नाही आला, तर त्या संस्थेला कोणता व्यक्ती भरलाय, तो व्यक्ती आपल्याला निवडून दिलेल्या 3 व्यक्तीपैकीच आहे का, त्याचं परिपत्रक दाखव, तरच त्या व्यक्तीचा अप्रूव्हल निघेल, नसता निघणार नाही, अशी हातोटी आपल्याला वापरायची आहे। कारण जर तुम्ही मुलाखत दिलात, माझं सिलेक्शन झालं नाही, घरीच बसलात, तर तुम्हाला परत टेट एक्झाम, TET एक्झाम या 12 बारंगडी, आणि तुमचं स्वप्न साकार होणार नाही। त्यामुळे या गोष्टीकडे आवर्जून लक्ष देऊन आणि बारकाईने तुम्हाला या बेरोजगारीच्या जाळ्यातून बाहेर पडायचं आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आपण जे काय आहे थेट बोलतो मित्रांनो, कोणत्याही संस्थावर कुठलाही अनक्वालिफाईड माणूस गेला नाही पाहिजे। आणि महाराष्ट्र शासनामध्ये शैक्षणिक ज्या सुधारणा होत आहेत, त्या सुधारणामध्ये अजून भर पडावी यासाठी आपण कायम प्रयत्न करत राहणार आहे। जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।